नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गुल्डी. आजची आपली रेसिपी आहे कच्च्या केळ्याचं थालपीठ. कारण आता नवरात्र जवळ येत आहे, नवरात्रात रोज काय खायचं, साबुदाणा भगर खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर मग आता आपण चला स्वयंपाकघरात जाऊया आणि मस्तपैकी साहित्य पाहूया, चटपटीत खमंग छान प्रोटीनयुक्त थालपीठ आपण करूया. चला तर मग स्वयंपाकघरात. थालीपीठ करण्यासाठी सगळ्यात आधी तर हा जो कच्चा केळा आहे त्याची सालं काढून मी हा किस करून घेतला आहे. हा आता मी अर्धा किस घेते. इथे आपण फक्त दोन थालीपीठ लावणार आहोत. हा किस घेतला मी आणि यामध्ये या किसामध्ये हा थोडासा उकडलेला बटाटा मी घालणार आहे. कारण मग याला बाइंडिंग यायला पाहिजे, आपल्याला ते थालीपीठ थापता आलं पाहिजे. एवढ्यासाठी हा उकडलेला बटाटा मी इथे घातला. आता यामध्ये तिसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे उपासाची भाजणी. एकतर यामध्ये शिंगाडा, वरीचे तांदूळ, साबुदाणा सगळेच असतं, त्यांनी ते थालीपीठ आपल्याला पलटवताना त्रास होत नाही. तर मी आता याच्यामध्ये फक्त 3 चमचे उपासाची भाजणी टाकत आहे. यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालूया, थोडं मीठ, शेंगदाण्याचं कूट ते थालीपीठ कुरकुरीत होण्यासाठी छानपैकी, आणि मी कोथिंबीर खाते, तुम्ही खात नसा तर तुम्ही कोथिंबीर टाकू नका. पण मी टाकते, मी खाते, त्यामुळे मी ही कोथिंबीर यामध्ये टाकणार आहे. आता फक्त हा जो प्रकार आहे हा सगळा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. कारण हे थालीपीठ तव्यावर छान लावल्या जातं, याचं काही त्रास होत नाही किंवा तुटत नाही सगळ्यात महत्त्वाचं. आणि केळ्याची चव इतकी अप्रतिम त्यामध्ये लागते. आपण खूप बटाटा वापरलाच नाही, एकच बटाटा, त्याचाही सुद्धा एक बटाटा किसला, त्यातला मी अर्धाच किस घेतला. म्हणजे विचार करा की मी फक्त अर्धा बटाटा इथे घेतलेला आहे. बेताचं दमदमीत थालीपीठ लावायचं, खूप असं पातळ नाही, खूप जाड पण नाही. हे थालीपीठ हाताला पाणी लावून तव्यावर थापता येतं. आता मी ते तुम्हाला तव्यावर थापून दाखवते. केळ्याचं हे मी दोनच थालीपीठ थापणार आहे. तर या दोन थालीपीठाचे मी दोन गोळे इथे करून घेते व्यवस्थित. आणि हे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे थालीपीठ व्हायला थोडा वेळ लागतो. कारण याच्यामध्ये भाजणी, मुख्य म्हणजे केळ लवकर शिजत नाही, बाकीचं सगळं छान होऊन जातं क्रिस्पी. त्या केळासाठी केळाची वाफ निघत राहते, ती वाफ निघून जाण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आता मी तव्यावर हे तूप टाकून घेतलं आहे आणि हे खाली जायच्या आधी याच्यावर मी आता तवा गरम आहे सध्या. खूप मोठं थालीपीठ मी थापणार नाही आहे, पण एक थालीपीठ किंवा दोन थालीपीठ खाऊन पोट भरेल एवढं मी करू शकते. हे थालीपीठ तुम्ही तुमच्या घरचे लोक जर उपास करत असतील नवरात्राचा तर त्यांनासुद्धा डब्यामध्ये छान देऊ शकता. हे थालीपीठ व्हायला वेळ लागतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण या व्हिडिओत असं न समजण्यासारखं मी काहीही केलेलं नाही आहे. चटणी मी आधीच करून घेतलेली आहे. हे बेताचं थालीपीठ आपलं छान तयार झालेलं आहे. या थालीपीठावर वरून पण आपण व्यवस्थित तूप टाकून घेणार आहोत. कारण आता ह्या तुपाची वाफ खाली जाईल तर खाली पण हे चांगलं क्रिस्पी होईल. मी आता तवा माझा गरम आहे, थोडासा मिडिल याच्यावर मी हा ठेवते, याच्यावर मी झाकण ठेवते आहे. हे थालीपीठ झालं की तुम्हाला काढून दाखवते. आता मी चटणी सांगते तुम्हाला काय केलेली आहे. मी तयारच करून घेतली आहे, खूप सोपी चटणी आहे नेहमीची. या चटणीमध्ये दही, दाण्याचं कूट, साखर, काळं मीठ, साधं मीठ, लाल तिखट एवढं टाकून मी फक्त फिरवून घेतलं आहे. कारण काय, आणि ही चटणी मी पातळ केली कारण आपण याच्यातही दाण्याचं कूट घातलं आहे, पण आपण जास्त कूट घातलं नाही आहे. अक्षरशः आपण 3 ते 4 चमचे कूट घातलं आहे. त्यामुळे ही चटणी
मुख्य म्हणजे दुपारी खाणार असेल तर दुपारपर्यंत खराब होत नाही, मात्र संध्याकाळपर्यंत चटणी तुम्ही ही ठेवू शकत नाही। तर आता बघा, हे थालीपीठ झालं की आपली ही रेसिपी तयार झाली। ह्या रेसिपीसाठी आपल्याला खूप काही जास्त लागत नाही। हे थालीपीठ होईस्तोवर आपण आता वाट बघूया आणि मग दुसरं थालीपीठ लावून घेऊया। दोन्ही थालीपीठ झाले की मग मी तुम्हाला हे दाखवते। बघा, ही अशी थालीपीठावर छान वाफ येते। हे थालीपीठ पलटवता पण येतं, पण हे थोडंसं मीडियम गॅसवरच आपल्याला शेकावं लागतं। सिम गॅसवर आपले नेहमीचे जे थालीपीठं होतात तसं काही ते होत नाही, त्यामुळे हे थालीपीठ आता सिम गॅसवर आपण एका बाजूनी करून घेतो आहे आणि मग आपण दुसऱ्या बाजूनी पण करून घेऊया। हे थालीपीठ झालं की मी तुम्हाला दाखवते। थालीपीठ बघा आपलं असं छान झालेलं आहे, आता आपण त्याला पलटवून घेऊ। पलटवायच्या आधी मी एकदा या बाजूवर थोडंसं तूप घालणार आहे आणि पलटवल्यानंतरही त्याच्यावर झाकण टाकणार आहे। कारण काय, आपला केळाचा कच्चा केळाचा पीस हा शिजला पाहिजे म्हणून त्याच्यावर मी झाकण टाकलेलं आहे। हा पण आता आपल्याला असंच मीडियम गॅसवरच ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत आणि नंतर एक झालं की आपण दुसरं पण थालीपीठ करून घेणार आहोत। म्हणजे दोन थालीपीठ आणि मस्तपैकी त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, अगदी मस्त मेनू उपासाचा तयार झाला। हा दमदमीत आहे, मुख्य म्हणजे यांनी तुम्हाला जळती लागणार नाही। साबुदाणा, शेंगदाणा किंवा नुसता बटाटा किंवा वरीचे तांदूळ खाऊन खाऊन कंटाळा येतो। साबुदाण्याने बरेचदा जळती लागते कारण वातावरण बाहेर एकतर नवरात्र कसं आहे की ऑक्टोबरकडेच्या सप्टेंबरच्या शेवटी ऑक्टोबरच्याकडे येतं आणि त्यावेळेस ऑक्टोबर हीट पण सुरू होते। पोटात पाणी आणि हे सगळे पदार्थ आपल्याला नाही म्हटलं तरी तेलतूप राहून करावे लागतात, त्यामुळे मग हे खूप आपल्याला जड जातं। आता हे थालीपीठ झालं की दुसरं करून मी तुम्हाला दाखवते। आपलं हे थालीपीठ अगदी खूप सुंदर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी म्हणजे दोन्ही बाजूनी खूप गरम असल्यामुळे मी उचलत नाही आहे, हे खालचं मी उचलून दाखवते तुम्हाला। हे बघा, एका बाजूनी असं खमंग भाजलं आहे आणि एका बाजूनी हे असं भाजलेलं आहे। अतिशय खायला चवदार सुंदर लागतं, पोट व्यवस्थित भरतं आणि अतिशय पौष्टिक थालीपीठ हे उपासाच्या दृष्टीने आहे। तर ही शेंगदाण्याची चटणी आणि हे थालीपीठ, या थालीपीठावर तुम्ही तूप टाकून खाऊ शकता। आता मी तुपातच भाजले, तुम्ही तेलातही भाजू शकता आणि तेलात भाजून छानपैकी तूप टाकून तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा। माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए, आपकी उल्डी गुल्डी गो, अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा। कुठून व्हिडिओ पाहताय तो पण सांगा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। पोट भरतं, ॲसिडिटी होत नाही। साबुदाण्याचं थालीपीठ खाल्ल्यानंतर घशाघशाशी येतं हा प्रकार यात होत नाही, कारण याच्यात आपण कच्ची केळी बटाटा याच्या पलीकडे काही टाकलं नाही। मी कोथिंबीर खाते म्हणून टाकली, तुम्ही खात नसा तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू नका। तिखट मीठ बाकी याच्या पलीकडे काहीच टाकलं नाही, ना जिरा पावडर ना काही काही नाही। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा। तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली।